संवाद लाइव टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल. नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाइव टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दिशादर्शक फलक नसल्याने पुणे नगर महामार्गावरील बायपासवर वाहतुकीचा प्रचंड गोंधळ. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासन सपशेल अपयशी. बाबूराव नगर मध्ये कचऱ्याचं साम्राज्य. आता बातम्या विस्ताराने. पुणे नगर महामार्गावरील बायपासवर तुम्ही कधी रस्ता चुकलाय का? चुकलातच असाल, कारण जवळपास 80% वाहन चालक इथं गोंधळतात. कारण इथे दिशादर्शक असा कोणताही फलक बसवण्यात आला नाही, यामुळे बायपासवर वाहनांची वर्दळ नित्याचीच बाब. चुकलेल्या वाहनांमुळे अपघातांचीही टांगती तलवार. नागरिकांच्या जीवाची पर्वा करून गांभीर्याने हा विषय हाताळून प्रशासनाने फलक बसवावेत अशी मागणी अग्रक्रमाने होत आहे. पुणे नगर महामार्गानजीक कमी वेळातील वाहतुकीसाठी भुयारी मार्ग बांधण्यात आलाय. जो मार्ग एका बाजूने पुण्याला जातो तर दुसरीकडे तो विदर्भ मराठवाड्याला जोडण्यात आलाय. मात्र एवढा खर्च करून बांधण्यात आलेला हा भुयारी मार्ग सध्या निष्क्रिय अवस्थेत आहे. मार्गाची चुकलेली रचना, सुमार बांधकाम व दिशादर्शक फलकाचा अभाव यामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवार उडालाय. वाहन चालकांना चकवा देण्यासाठी हा मार्ग बांधण्यात आलाय का असा सवाल उपस्थित होत आहे. नेमक्या कोणत्या दिशेने जायचं हेच कळत नसल्याने अपघातांची शक्यताही दाट झाली आहे. पावसाळ्यात तर या मार्गानं जाणं अशक्य कोटीतलीच गोष्ट. या सगळ्या बाबी पाहिल्या तर हा भुयारी मार्ग बांधण्याचं नक्की प्रयोजन काय होतं हेच कळत नाही. परंतु तरीही दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी लावल्यास वाहतूक काही अंशी सुरळीत होईल हीच अपेक्षा. आता आपण यावर पुणे नगर महामार्गावरती या महामार्गाच्या खाली जो हा ब्रिज बांधलेला आहे, इथून या ब्रिज मधून माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, या बाजूने हायवे लगत हा बायपास काढण्यात आलेला आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, इथून मराठवाडा आणि विदर्भाकडे हा बायपास जातो. परंतु येथे सूचना फलक नसल्यामुळे स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहन चालकाला या बायपासचा उपयोग होत नाही. तरी येथील प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन येथे एखादा सूचना फलक लावण्यात यावा, जेणेकरून ट्रॅफिकची समस्याही सुटली जाईल आणि वाहन चालकांनाही कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. त्याबरोबर सागर ब्रामणेसह सुरेश कडिले, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर. संपूर्ण शिरूर शहर कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे शहरात घंटागाडी फिरवण्यात येते. पण बाबूराव नगर मधील नागरिकांच्या वीज, पाणी, रस्ता या बाबतीतली उपेक्षा कचऱ्याच्या बाबतीतही पाहायला मिळाली. संबंधित नगरात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी नाही की घंटागाडीची सोयही नाही, त्यामुळे कचरा साठत चाललाय रस्त्याच्या बाजूला. प्रचंड साठलेला कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधी नागरिकांच्या मनस्तापाचं कारण ठरत चालली आहे. केवळ हेच नाही तर यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आले. सर्वच बाबतीतली बाबूराव नगरची उपेक्षा संपेल का हा सवाल यातून प्रखरतेने समोर येतोय. आता आपण उभे आहोत शिरूर शहरातील बाबूराव नगरच्या परिसरामध्ये. आता माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता, येथे प्रचंड प्रमाणात कचरा पसरलेला आहे. काही दिवसापूर्वी येथील प्रशासनाने या कचऱ्याची साफसफाई केली होती, परंतु येथील नागरिकांना कचरा कुंड्या प्रशासनाने दिल्या नसल्यामुळे येथील नागरिक घरातील सगळा कचरा येथे आणून टाकतात, त्यामुळे येथे अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरण झालेलं आहे. तरी आता माझ्यासोबत बाबूराव नगरमधील काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, या कचऱ्यामुळे त्यांना कशा प्रकारचा त्रास होत आहे. काय ते कचरा टाकल्यामुळे जात्याच्या लोकांना खूप त्रास होत आहे. या जी परिसर स्वच्छ होता पण लोकांनी खूप घाण केली आहे इथे, त्यामुळे जाताना लोक वाहतूक सुद्धा कमी झाली आहे ठिकाणी जाताना, त्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे या कचऱ्याचा. तर या संदर्भात प्रशासनाने कोणते पावलं उचलायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? प्रशासनाने ते कुंडी कचरा कुंडीची व्यवस्था केली पाहिजे, त्यामुळे लोक त्याच्यात कचरा टाकतील, बाहेर कचरा होणार नाही असं. येथे असा रस्त्यावर कचरा टाकल्यामुळे येथे या परिसरामधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता येत आहे, त्यामुळे येथील प्रशासनाने लवकरात लवकर या कचऱ्या संदर्भात ठोस पावलं उचलायला पाहिजेत अशी अपेक्षा बाबूराव नगरमधील रहिवाशांकडून होत आहे. कॅमेरामन सागर ब्राह्मणे सोबत सुरेश कडेले, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद.